माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कोरोना टेस्टिंग रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्याने अक्कलकोट शहरासह तालुका तथा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तथा म्हेत्रे समर्थकांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. सर्व स्तरातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडे घालण्यास सुरुवात झाली आहे. सततचा जनसंपर्क, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामासाठी खुद्द हजर राहून काम तडीस नेण्याची जिद्द आणि अक्कलकोट तालुक्याच्या विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयातील विविध खात्याच्या एरझाऱ्या यामुळे सिद्धाराम म्हेत्रे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आज युवा शहराध्यक्ष मुबारक कोरबू यांनी शहरातील शेख नुरुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह यांच्या मजारीवर फुलांची चादर अर्पण करून म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्या प्रार्थना करण्यात आलं. यावेळी या चादर अर्पण कार्यक्रम प्रसंगी संयोजक मुबारक कोरबू, अध्यक्ष युवक काँग्रेस विश्वनाथ हडलगी, शहराध्यक्ष भीमा कापसे, बसवराज अल्लोळी, गुरु म्हेत्रे, राहुल भकरे, असलम कोरबू, रमेश चव्हाण, बाळासाहेब खैराटकर, महादेव चुंगी, सतीश चिंचोली, लालसिंग राठोड, विकी कोरे, नूर कोरबू, नूर नाईकवाडी, सुभान शेख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते तथा सिद्धाराम म्हेत्रे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्याचे विकासरत्न व माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब हे जनतेची सेवा करत ह्या कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी जनतेची सेवा अखंडपणे चालूच होती. दुर्दैवाने त्यांची रिपोर्ट हे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यामुळं आज तमाम जनतेच्या वतीने व अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या वतीने साहेबांची तब्येत कोरोनातून लवकरात लवकर मुक्त व्हावी असे शेख नुरुद्दीन बाबा दर्ग्यामध्ये आम्ही चादर चढून दुआ आणि प्रार्थना केलेली आहे. आणि एवढंच अल्लाकडे व ईश्वराकडे प्रार्थना आहे, म्हेत्रे साहेब हे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन परत नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी व जनतेच्या कामांसाठी त्यांनी कोरोनातून मुक्त व्हावे एवढे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपले.